तर या आंदोलनाबाबत भाजपा प्रवक्त्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया ऐकूयात। सिल्वर ओकवरती एसटी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी मोर्चा नेल्याची बातमी आताच कळाली। खरं तर कुठल्याही नेत्याच्या राहत्या घरी अशा पद्धतीने मोर्चा नेणं हे चुकीचंच आहे, पण आपण बघितलं की गेली 5 महिने एसटी कर्मचाऱ्यांच्या जे आंदोलन होतं ते गेली 5 महिने आझाद मैदान या ठिकाणी होतं। वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं करत सरकारचं लक्ष वेधण्याचं काम हे त्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी केलं। एवढंच नाही तर या आंदोलनादरम्यान आपली मागणी, जी मुख्य मागणी आहे की एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करून घेणं, यासाठी त्यांनी 125 लोकांचे जीव सुद्धा त्या ठिकाणी गमावले आणि त्यामुळे त्याचा कुठेतरी उद्रेक झाला। आणि आज आपण बघितलं की माननीय पवारसाहेब यांच्या घरावरती त्या ठिकाणी मोर्चा निघालाय। मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की याचा संदर्भ कुठेतरी भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी लावला जातो, जे पूर्णपणे चुकीचं आहे। आपण बघितलं की ज्या पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितलं, राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेला होता की सरकार आल्यानंतर, सत्तेमध्ये आल्यानंतर एसटी महामंडळाचं विलीनीकरण करू, आणि हाच मुद्दा आंदोलकांकडनं वारंवार त्या ठिकाणी बोलला जातोय। परंतु आता ज्या वेळेला अशा पद्धतीचं आंदोलन साहेबांच्या घरी केलं आणि तिथे आता राष्ट्रवादीवाले असं म्हणतात की भारतीय जनता पार्टीने केलं किंवा देवेंद्र फडणवीसांनी केलं, तर हे पूर्णतः चुकीचं आहे। देवेंद्रजींचं नाव घेतल्याशिवाय किंवा भारतीय जनता पार्टीचं नाव घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचं राजकारण पूर्ण होत नाही का, असा प्रश्न या ठिकाणी पडतोय।